अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री जे शपथ घेतलेले आहे हे सर्व धोकेबाजीचे राजकारण आहे। त्यांच्यावर दबाव तंत्राचा वापर करून त्यांनी हे पद स्वीकारलेले आहे। पण जे काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना हे सरकार बनत असताना सध्या परिस्थितीत बहुमत असताना अशा परिस्थितीमध्ये त्यांनी हे जे कृत्य आहे उपमुख्यपदाचं हे कृत्य करायला नको होतो। ते जरी सांगत असतील की मी राष्ट्रवादीचा आहे हे सर्व गुमराह करण्याची परिस्थिती आहे आणि हे गुमराह करून जनतेला फसवणूक आहे। कारण की राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचं सध्या परिस्थितीमध्ये बहुमत आहे आणि बहुमताचा जादू आकडा खरोखर महाराष्ट्र 145 जो जादू आकडा आहे हा त्यांच्याजवळ आहे। म्हणून भाजपच्या दबावतंत्राच्या वापरामुळे कदाचित ते आपले जे अजित पवार साहेब गेले असतील, पण शरद पवार हे खरोखर कणखर भूमिका घेऊन आपल्या तिन्ही आघाडीच्या यांना सर्व आमदारांना एकत्र करून आपली कायदेशीर बाजू मांडून आपल्या महाराष्ट्रामध्ये सत्ता संपादन करणार आहे आणि बहुमताचा जादूई आकडा हा खरोखर ह्या आघाडीच्या या तिन्ही नेत्याजवळ आहे, तो भाजपजवळ नाही आहे। भाजप सत्तेचा आणि कायद्याचा खरोखर दुरुपयोग करून आणि दबावतंत्राचा वापर करून हे महाराष्ट्र शासनामध्ये जनतेची दिशाभूल करत आहे आणि वापर करत आहे। म्हणून लोकशाहीमध्ये हे लोकशाहीची ही हत्या आहे। कारण की रातोरात खरोखर म्हणजे रातोरात आपल्या म्हणजे जो शपथविधी आहे किंवा रातोरातचं जे राष्ट्रपती हटवण्याचं एक तंत्र त्यांनी वापर केलेला आहे हे लोकशाही विरुद्ध आहे। म्हणून खरोखर आपल्याला जनतेला आमची ही विनंती आहे की अजितदादांनी आताही तत्काळ राजीनामा द्यावा, नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार साहेबांनी विनंती केल्यापेक्षा त्यांना पक्षातून काढून टाकावं, ही आमची अशी जनतेची मागणी आहे।